विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी तन्मय टिल्लू यांनी, थेट जाऊया. धन्यवाद, बोलू इच्छिते कारण त्यांनी संसदेत जो बिल सादर केलेला आहे आणि जे पारित झालेलं आहे त्यातून महिला सशक्तीकरणाला एक खूप मोठा वाव मिळणार आहे आणि आता ह्या राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये महिला शक्तीचा खूप मोठा रोल असणार आहे. त्यामुळे अशा या चांगल्या कार्यासाठी राज्यातली आणि देशाची जनता ही ठामपणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना ह्यासाठी शुभेच्छा देईल याची मला खात्री आहे. हे बिल जे आहे ते आता कायद्यात त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि ह्या बिलातल्या तरतुदी आपल्याला माहीत आहे. यासाठी सेन्सस होणं गरजेचं आहे, सेन्सस झाल्यानंतर आपल्याला डिलिमिटेशन करणं आवश्यक आहे आणि मग हे लागू होईल. त्यामुळे मला असं वाटतं की 2029 निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया लागू होऊ शकेल. नक्कीच, पुढचं वर्ष हे निवडणुकांचं आहे आणि त्याच अनुषंगानं नार्वेकरांच्या हातून योग्य तो न्याय होईल अशी आशा करूयात. सर, आज खूप वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. सह्याद्रीची उंची म्हणजे